आता मी विनंती करतो आकाश पांढरे सर यांनी भंडारे सर यांचं आज स्वागत करावं. जोरदार टाळ्या. आज आपल्या सोबत रिलायन्स अॅनिमेशन स्टुडिओ चे सीईओ तेजोनिधी भंडारे सर आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी चर्चा सत्राला सुरुवात करावी. हॅलो, थँक्यू सकाळ अँड संतोष रासकर फॉर द काइंड वर्ड्स इंट्रोडक्शन. एक खूप इम्पॉर्टंट शब्द यांनी वापरला, अवेअरनेस. आय थिंक या क्षेत्रात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे अवेअरनेस. आपण सगळे ऐकतो ॲनिमेशन, कार्टून, पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक मिथ आहे की ॲनिमेशन हे कार्टूनच आहे फक्त. पण असं नसून ॲनिमेशन ॲक्च्युली हे ऑल एजेस म्हणजे सगळ्या वयोगटासाठी आहे आणि बरेच क्षेत्रात यूज होतं, नॉट ओनली इन फिल्म अँड एंटरटेनमेंट. दुसरं मिथ असं आहे की ॲनिमेशन हे फक्त एक टेक्नॉलॉजी आहे. तर ॲनिमेशन ही टेक्नॉलॉजी नसून ॲनिमेशन हे एक मीडियम आहे स्टोरी टेलिंगचं. जसं आपण फिल्म्स बघतो, म्हणजे सिंगम ही फिल्म जर बघितली तुम्ही थिएटरवर, ही लाईव्ह ॲक्शन फिल्म बनली आणि हे एक लाईव्ह ॲक्शन हे एक मीडियम आहे तुमचं स्टोरी टेलिंगचं. तसंच ॲनिमेशन पण एक मीडियम आहे. सो ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स,
हे सगळे एक माध्यम आहेत ज्याच्यातनं तुम्ही स्टोरीज सांगत असतात. सो हे एक मिथ फार इम्पॉर्टंट आहे बस्ट करणं, कारण आजकालच्या यूथला इवन त्यांच्या पेरेंट्सला हे माहीत नसतं की ॲक्च्युअलमध्ये हे सेक्टर आहे काय. सो आता तुम्ही जे बघितलं सगळं, हे सगळ्या स्टोरीज आहेत आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून या सांगितल्या जात आहेत. इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली आपण फक्त कार्टून म्हणून समज, आपली समज आहे की ॲनिमेशन हे फक्त कार्टून आहे आणि फक्त आपण किड्ससाठी हे बनवतो. पण जसं जसं तुम्ही बाहेर जाता किंवा जसं जसं हा स्कोप किंवा अवेअरनेस वाढतो, तसं कळेल तुम्हाला की बाबा हे एक हे जे मीडियम आहे हे एकतर सगळ्या वयोगटासाठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रात यूज होतो. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक रिसेंटली जर्मनीमध्ये कंपनी आहे, त्यांनी एक मेटावर्समध्ये, मेटावर्स तुम्हाला माहिती असेल ना सगळ्यांना, सो मेटावर्समध्ये त्यांनी एक बॉडी डिझाईन केली आहे, म्हणजे ह्युमन बॉडी. आणि ती ह्युमन बॉडी मेडिकल प्रॅक्टिससाठी डिझाईन केली गेली, ज्याच्यात तुम्ही ॲक्च्युअलमध्ये ती बॉडी तुम्ही जाऊन इंटरसेक्शन वगैरे करू शकता. त्याचं म्हणजे उद्या पुढे मागे जाऊन आय थिंक ह्युमन बॉडीची गरज पडणार नाही जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांना. सो एवढी ॲडव्हान्समेंट झाली आहे या या क्षेत्रात. आणि हे सगळं होऊ शकलं बेसिक बिकॉज ॲनिमेशन डिझाईन्स हे सगळं यूज होतं मेटावर्समध्ये. आपण खूप ऐकतो इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीबद्दल किंवा मेटावर्सबद्दल, आणि ह्याचा सगळ्याचा बेस आहे ॲनिमेशन अँड डिझाईन. सो ॲनिमेशन हे क्षेत्र समजणं फार इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे ॲनिमेशन इंडियामध्ये हे आपण जे जेव्हा सुरू झालं एक 20 वर्षापूर्वी, तेव्हा फक्त सर्व्हिस वर्क आपण इंडियामध्ये करत होतो. हळूहळू आपण आपले स्वतःचे आय पी डेव्हलप करायला लागलो. आय पी म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज. तर पहिल्यांदा आपण सगळ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज घेतल्या, कृष्णा, अर्जुन, राम या सगळ्या स्टोरीज घेतल्या आणि त्याच्या बेसिसवर आपण फिल्म्स केल्या, सिरियल्स केल्या. आणि त्याचं एक म्हणजे सिम्पल त्याचं रिझन होतं की बाबा हे कॅरेक्टर्स आपल्याला सगळ्यांना माहिती होते, आपल्या पेरेंट्सला माहिती होते हे सगळे कॅरेक्टर्स. सो त्याचा बेस घेऊन आपण त्याचं सिरियल्स केल्या, फिल्म्स केल्या आणि आता आपण होमग्रोन स्टोरीजकडे वळालो आहे. की आता तुम्ही बघताय लिटिल सिंगम आहे, मोटू पतलू आहे, और शिवा आहे, टिटू आहे, असे बरेच शोज आता नवीन नवीन येत आहेत. तुमच्यापैकी सगळे लोक बघता का ॲनिमेशन? बघता, गुड. सो असे नवीन नवीन होमग्रोन स्टोरीज आपण आता बिल्ड करतोय या क्षेत्रात. आता एक एक फेज येईल जिथं आपल्याला काही स्टोरीज सांगायचे यूथला. आपण इंडियामधनं अजून अशा स्टोरीज केलेल्या नाही आहेत. तुम्ही ॲनिमे बघता का सगळे? आजकालचं जे जनरेशन आहे मॅक्सिमम ॲनिमे बघतं, जे फक्त जपानमध्ये डेव्हलप होतं. का आपण इंडियामध्ये डेव्हलप नाही करू शकलो? आपल्याकडे पण खूप स्टोरीज आहेत, मायथॉलॉजिकल स्टोरीज असो किंवा होमग्रोन स्टोरीज असो. स्टार वॉर्स फॉर एक्झाम्पल, स्टार वॉर्सचं इन्स्पिरेशन हे मायथॉलॉजिकल स्टोरीजमधनं झालेलं आहे. पण त्यांची स्टोरी टेलिंग खूप स्ट्रॉंग आहे, स्टोरी टेलिंग एकदम वेगळ्या पद्धतीची आहे. आपल्याला त्या लेवलला जायचं आहे आणि ते ह्या माध्यमातूनच जाऊ शकतो आपण. पण आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे. आपण बघतो ॲनिमे, बघतो सगळ्या म्हणजे इंटरनॅशनल शोज बघतो, पण हे बाहेर डेव्हलप झालेले आहेत. आता ही जी फेज आहे आपण ज्याच्यातनं चाललो आहे, एव्हरीबडी इज लुकिंग टुवर्ड्स इंडिया ॲज अ ग्रोथ स्टोरी. म्हणजे आपल्या इकडे जेवढी डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि जेवढी आपल्याकडे पात्रता आहे हे डेव्हलपमेंट करायची, ते एव्हरीबडी इज वॉचिंग अस. पण आपण अजून तिथं चाललो नाही आहे, वी आर जस्ट एंटरिंग दॅट फेज. दॅट मीन्स दॅट देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज इन दिस सेक्टर. करिअर्ससाठी आहे आणि आर्टिस्टसाठी आहे. बेसिकली दिस इज आर्ट ड्रिवन इंडस्ट्री. आय विल नॉट कॉल इट ॲज अन इंडस्ट्री ऑल्सो, बिकॉज इंडस्ट्री तर स्टोरी टेलिंग इंडस्ट्री आहे. आपण त्याच्यातला एक भाग आहोत, आपण फक्त स्टोरीज सांगतोय या माध्यमातून. सो अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. आता जेव्हा तुम्ही ॲनिमेशनकडे बघता,
बरेचसे म्हणजे पेरेंट्स आमच्याकडे पण येतात, मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बोलत असतो तेव्हा पेरेंट्स स्टुडंट्स विचारतात की हे सगळं बंद कसं, म्हणजे कम्प्युटर्समध्ये बंद किंवा मग आमचा स्किल कुठे. पण जर ह्याचा डिटेल अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पण ॲनिमेशन फिल्म और ॲनिमेशन सिरियल बनते 80-90% कॉस्ट त्याच्यात मॅनपॉवरची असते, म्हणजे टॅलेंटची कॉस्ट आहे. कारण तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये, ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. पण जेव्हा तुम्ही बनवता ती तुमची मॅनपॉवर अँड टॅलेंट कॉस्ट आहे. सो काही बनवायचं असेल ह्या क्षेत्रात तर टॅलेंट म्हणजे मॅनपॉवर इज अ मस्ट. आणि दुसरं म्हणजे हे एकच अपॉर्च्युनिटी नाही आहे याच्यात. आपल्याकडे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, मेडिकलमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, फार्मास्युटिकल आहे, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आहे. तुम्ही बरेचसे ॲडव्हर्टिजमेंट्स बघत असाल आजकाल न्यू टी व्हीवर, मॅक्सिमम ॲनिमेशन यूज केलं जातं. आणि आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे नवीन नवीन क्षेत्र आहेत ते अपॉर्च्युनिटीज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, ज्याच्यात आपल्याला ॲनिमेशन यूज होईल आणि होणार आहे इन द गिवन फ्युचर. सो असं एकंदरीत AVGC सेक्टर हे आहे. अपॉर्च्युनिटीज म्हणलात तर खूप आहेत, पण यू हॅव टू फाइंड द राईट पाथ. आणि हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे की ही ॲक्च्युअलमध्ये आहे काय. इट इज नॉट ओनली अ टेक्नॉलॉजी गेम, इट इज ऑल अबाउट युअर टॅलेंट. फक्त आपण काय होतं की आपलं एक माइंडसेट बनलंय की बाबा हे कार्टून आहे, किडसाठी आहे आणि हे आपल्यासाठी नाही आहे. पण आता जसं जसं मी पण फायनान्स बॅकग्राऊंडचं आहे, पण हळूहळू जसं जसं इंटरेस्ट निर्माण झाला तसं कळायला लागलं की अरे अच्छा ह्याच्यात खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. म्हणजे 139 प्रोसेसेस आहेत ॲनिमेशनमध्ये, राईट फ्रॉम स्क्रिप्टिंग टू स्टोरी बोर्डिंग, व्हॉइस ओवर, म्युझिक, ॲनिमेशन, कंपॉझिटिंग, एडिटिंग, आणि त्याच्यात सब प्रोसेसेस खूप आहेत. म्हणजे कंपॉझिटिंग जरी म्हणलं, लाईटिंग, रेंडरिंग, लाईट कंपॉझिटिंग हे एक ब्रेकडाऊन होतं. सो इमॅजिन द काइंड ऑफ प्रोसेसेस दॅट यू हॅव इन ॲनिमेशन. सो वी हॅव लाईक 139 प्रोसेसेस आणि एव्हरीबडी हॅज अ स्किल सेट इन एनी ऑफ अ स्पेसिफिक, म्हणजे एक कुठलाही प्रोसेस घेऊन तुमचं स्किल सेट असू शकतं त्याच्यात. सो दिस इज वॉट ॲनिमेशन सेक्टर इज. सो यू हॅव लाईक ॲम्पल अपॉर्च्युनिटीज मुव्हिंग फॉरवर्ड. आणि ह्याच्यासाठी आपल्याला टास्क फोर्स बिल्ड करणं फार गरजेचं आहे, अँड यू गाईज आर द टास्क फोर्स इफ यू हॅव टू रिअली बिल्ड दिस सेक्टर. आय थिंक आय विल नॉट स्पीक मोर ऑन द टास्क फोर्स बिल्डिंग बिकॉज वी हॅव अन एक्सपर्ट हियर, संतोष रासकर, जे ह्याच्यावर आणखीन काही पॉइंट्स हायलाइट करतील. पण दिस इज अबाउट दिस सेक्टर इन अ नटशेल. डिटेलिंग करायला गेलं तर भरपूर आहे, पण तीन म्हणजे मी स्टुडंट्सला जेव्हा पण भेटतो तेव्हा ह्या सेक्टरमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तीन इम्पॉर्टंट गोष्टी हे कायम लक्षात ठेवा असं सांगतो. एक आहे म्हणजे पेशन्स, एक आहे पॅशन आणि एक आहे परसिव्हिरन्स. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पेशन्स तुम्हाला प्रचंड पाहिजे कारण इमिजिएट ओवरनाईट रिझल्ट्स येत नाहीत, फक्त तुमचं परसिव्हिरन्स कॅन गिव्ह यू रिझल्ट्स. आणि पॅशन असणं फार गरजेचं आहे तुमच्या आर्टसाठी, म्हणजे जे काय तुमच्यात आर्ट आहे ते तुम्ही पॅशननी करणं फार गरजेचं आहे, नॉट ओनली फॉर द सेक ऑफ मनी बट फॉर द सेक ऑफ युअर इंडिव्हिज्युअल ग्रोथ अँड फ्युचरिस्टिक अप्रोच. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ॲक्च्युली तुम्ही दोघी ॲनिमेशन इंडस्ट्रीमधून आहात सर, तर आपण जे ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये जे नॉर्मल जे कार्टून यूज करतो, जसं आपण मोटू पतलू, शिवा, हे जे आपले कार्टून्स आहे, तर हे कार्टून्स म्हणजे हे व्हिज्युअल किंवा ॲनिमेशन इंडस्ट्रीचा यूज आपण एज्युकेशन फील्डमध्ये कसा करू शकतो, म्हणजे करता येईन याचा, म्हणजे आपण ॲज हे कार्टून यूज करून जे आपले एज्युकेशन फील्डमध्ये म्हणजे जो पण सिलेबस आहे फ्रॉम 1st to 10th क्लास, तर म्हणजे चॅप्टर टू चॅप्टर वाईज जो सिलेबस आहे, तर हे कार्टून यूज करून आपण तो जो म्हणजे चॅप्टर किंवा आहे ते व्हिज्युअलाइज फॉर्ममध्ये कसं जाऊ शकतो, ज्यामुळे जे
लहान मुले त्यांना ते लवकर ग्राफ आपण अशी या प्रकारे इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्युशन होऊ शकतो. सो ॲनिमेटेड कॅरेक्टर्स जे आहेत ना, जसं तू म्हणला आता मोटू पतलू किंवा सिंघम आहे किंवा बरेचसे कॅरेक्टर्स आहे, शिवा आहे वगैरे, लहान मुलांचं ना एक अटॅचमेंट बनते त्या कॅरेक्टर्स बरोबर. सो जर आता एड्यूटेक म्हणून एक क्षेत्र आहे जिथं बायजूस वगैरे ऐकून माहिती आहे. सो बायजूस काय करतं, हेच सगळं करतं, ते कॅरेक्टर्स घेऊन एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते कुठला चॅप्टर असेल, समजा हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल और मॅथ्स असेल, सो ते एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये बनवतात आणि ते त्या मुलांना त्या त्या एज ग्रुपच्या ते दाखवतात. ते एक सबस्क्रिप्शन असतं, ते मुलांना पटकन कळतं कारण ते असोसिएट करू शकतात त्या कॅरेक्टर्स बरोबर. सो मोटू पतलू घेऊन किंवा लिटल सिंघम घेऊन किंवा अजून काही कॅरेक्टर्स असतील, सगळ्यांना घेऊन अशा स्टोरीज बनवणं शक्य आहे आणि ते करायलाही पाहिजे कारण ते जास्त डिमांडिंग असू शकतं पुढे जाऊन, कारण मुलं तेवढे जास्त रिलेट करू शकतील त्याला आणि जास्त बघतील ते. आणि ते होतं पण प्रीस्कूलमध्ये जास्त होतं, म्हणजे नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, जे लोक जास्त यूट्यूब बघतात त्याच्यात जास्त हे होतं, पण हळूहळू एड्युटेक पण खूप पिकअप करत आहे. ॲक्च्युली एड्युटेक आणि प्लॅटफॉर्म ते ॲक्च्युली दाखवते, ते पेड कोर्स देतात, पण जी अटॅचमेंट मुलांची आता मोठं बदलू किंवा या कॅरेक्टरसोबत त्या थ्रू दाखवलं तर ते लोक शकतात. पण जसं प्रत्येक प्रोड्युसर असतो ना, म्हणजे आता एक्झाम्पल मोटू पतलूचं घेतलं म्हणून सांगतो, पण ते जे प्रोड्युसर्स आहेत मोटू पतलूचे, त्यांच्याकडे त्याचे कॅरेक्टर राईट्स असतात. सो ते राईट्स घेऊन तुम्हाला कोणीतरी पुढे येऊन ते राईट्स घेऊन त्याचे स्टोरीज बनवून ते एक एड्युटेक प्लॅटफॉर्म बनवून त्याचे एक प्रोसेस आहे पूर्ण. पण ते शक्य आहे, म्हणजे ते करता येईल जर का कोणी पुढाकार घेतला आणि जर कोणाला करायचं असेल तर ते इझिली डुएबल आहे. एक सत्कार तुमच्या हस्ते काही विद्यार्थ्यांचा करायचा आहे तर एक आपण सत्कार घेऊन हे करूया प्लीज. काही विद्यार्थी आहेत, हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आणि वेगवेगळ्या विभागातनं मुलं आणणं, त्यांना ठेवणं, त्यांचं सर्व व्यवस्था, राहणं, जेवणं, सगळी व्यवस्था आहे विद्यार्थ्यांनीच केलेली आहे. ही अशी आमची एक कोर टीम आहे, त्या कोर टीमचे आज इथे सत्कार करतोय. सत्कारासाठी नावं वाचायला सांगतो मी. नमस्कार, यापुढे आपण विद्यार्थ्यांचे सत्कार घेणार आहोत ज्यांनी कोर टीम मध्ये यशस्वीरित्या कामगिरी केलेली आहे. पहिलं नाव आहे कृष्णा खडके, कृपया त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. पूजा काळे, श्रीकांत साळुंके, मृणाल शिरसीकर, आपल्या कार्यक्रमात उत्कृष्ट सूत्रसंचालन जिने केलंय ती मृणाल शिरसीकर. सोहिल शेख, आरजू मुलानी, गोविंद देशमुख, थँक्यू, थँक्स अ लॉट सर.